दहावीच्या परीक्षा संपल्या, आता प्रतीक्षा निकालाची. मुरुम, तारीख 25, दिनांक 2 मार्च पासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेस सुरुवात झाले होते. मुरुम येथील प्रतिभा निकेतन विद्यालय व जिल्हा परिषद कन्या प्रशाला या 2 केंद्र असून प्रतिभा निकेतन विद्यालयात मराठी माध्यम 371, उर्दू माध्यम 12 तर इंग्रजी माध्यमाच्या 14 असे एकूण 397 विद्यार्थी, तर जिल्हा परिषद कन्या प्रशालेत मराठी माध्यम 283, उर्दू माध्यम 7, इंग्रजी माध्यम 14 असे एकूण 304 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या. दिनांक 25 मार्च रोजी भूगोल विषयाचा शेवटचे पेपर संपले आणि विद्यार्थ्यांनी आनंदी वातावरणात घर गाठले. परीक्षा काळात दोन्ही परीक्षा केंद्रावर पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 2 तारखेपासून चालू झालेल्या परीक्षा दिनांक 25 रोजी समाप्ती झाल्या. अतिशय खिळीमिळीच्या वातावरणात कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात परीक्षा संपन्न झाली असल्याचे मत विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केले.